संभाजी महाराज सभागृह पंचायत समिति देवगढ़ ये शनिवार सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते हळदीचं बी वाटपाचा कार्यक्रम होतोय। यावेळी त्यांच्याबरोबर सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे जिल्ह्याचे प्रमुख अतुलजी काळसेकर, त्याचप्रमाणे देवगडचे माजी आमदार अजितराव गोपटे, त्याच्यानंतर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे। आमच्या देवगड तालुक्यातल्या बचतगट ग्रामपंचायत आणि काही थेट शेतकरी अशा तिन्ही बेजमध्ये बीचं वाटप हे शनिवारी होत आहे। आणि हे 5000 किलोचं बी हे आमदार साहेबांच्या माध्यमातून देवगड तालुक्यासाठी उपलब्ध झालं आहे, म्हणजे अर्ध्या किमतीत साहेबांनी हे उपलब्ध करून दिलं आहे। साधारण 80 ते 110 रुपये किलो या बीची ॲक्च्युअल किंमत आहे, परंतु हे आता 36 रुपये किलो ने इथे आपण ते उपलब्ध करून दिलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे गेल्या वर्षी जी आमच्या बचत गटाने हळद उत्पादित केलेली होती त्याच्याकडचं आमच्याकडे 2050 किलो एवढं बी शिल्लक आहे, जे यावर्षी साधारणपणे देवगड तालुक्यात एक 7 ते 7500 बीज असलेली हळदीची लागवड ही होणार। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।